नमस्कार माझं नाव श्रेयस कुलकर्णी विजे तुमच्यासाठी घेऊन आलं आहे हिंजवडी फेज वनला उत्तम लोकेशनला नवीन टू बी एच केचा प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे यशविन सुखनिवास प्रोजेक्ट फ्लॅटमध्ये एंट्री करताना तुम्हाला बाहेर मिळणारी ही छानशी सेपरेट लॉबी तुमच्यासाठी एंट्रीलाच तुम्हाला देतो मी व्हिडिओ डोअरफोन त्या व्हिडिओ डोअरफोनमध्ये तुमच्या घरातल्यांची आणि घरातल्या बाहेर येणाऱ्या लोकांची हा काळजी घेणार आहे हा आहे तुमचा व्हिडिओ डोअरफोन तोरण लावायला ही जागा दिलेली आहे दिवाळी असो दसरा असो तोरण तर लागलंच पाहिजे घराला तर हे लावण्यासाठी सुद्धा विजेनी तुम्हाला इथे तोरण लावायला जागा दिलेली आहे आपण आतमध्ये आलात तर तुम्हाला दिसेल इकडे लिव्हिंग आणि डायनिंग प्रशस्त असा तुमचा लिव्हिंगचा एरिया आणि त्याला अटॅच असणारा पाच इंटू आठचा फाईव्ह इंटू एटचा डायनिंगचा पोर्शन हा पूर्ण एल शेपमध्ये तुम्हाला देण्यात येतो आहे समोर तुम्हाला दिसते आहे ती फुल फ्रेम विंडो आय रिपीट माय सेल्फ इट्स अ फुल फ्रेम विंडो फुल फ्रेम विंडो दिल्यामुळे तुम्हाला जो नॅचरल लाईट आणि नॅचरल सनलाईट आणि जी एअर क्वालिटी येते आहे ती पूर्ण येते ती, ती कुठेही डिस्टर्ब होत नाही आहे बाहेर तुम्ही आलात की तुम्हाला मिळतो हा मस्त कवर्ड सीट आऊट ज्याचा एरिया आहे नाईन इंटू फाईव्ह पॉईंट वनचा हा कवर्ड सीट आऊट आहे त्यामुळे वरती बऱ्याच वेळा होतं की टेरेस असतं जे की ओपन असतं जिथे कोणाची तरी विंडो येते त्यामुळे ते तुम्ही हंड्रेड पर्सेंट यूज करू शकत नाही पण ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला कवर्ड सीट आऊट दिल्यामुळे तुम्ही हंड्रेड पर्सेंटही यूज करू शकताय प्लस हा येतो आहे तुम्हाला एक लेज बऱ्याच वेळा होतं की आपल्याला कप ठेवायला जागा नसतं छान पाऊस पडतो आहे बाहेर चहा प्यायचा आहे तर टिपवायला लावायला लागतो पण इथे छोटासा डेस्क दिला आहे जिथे तुम्ही तुमचा कप ठेवू शकता आणि मोबाईल चार्जिंगही करू शकता असा हा लेज तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि इथून येणारा पूर्ण लाईट सनलाईट आणि एअर ही पूर्णपणे तुमच्या हॉलपर्यंत येते सिटिंगबद्दल थोडंसं बोलूयात हा तुमचा टी व्हीचा पॉईंट आहे इथे तुमचा एल शेपमध्ये पूर्ण सोफा बसेल सोफ्यावर बसल्यानंतर समोर टिपॉय ठेवल्यानंतर समोरचा पोर्शन तुम्हाला येईल तो टी व्हीचा पॉईंट आहे बऱ्याच वेळा दहा वर्ष अकरा वर्ष तेच सिटिंग बघून बघून कंटाळा आला तर घाबरू नका तुमचं सिटिंग पण आपण चेंज करू शकतो तुमचा हा टी व्हीचा पॉईंट आपण ह्या भिंतीवर घेऊ शकतो आणि दोन्ही बाजूलाही तुमचं पॅरल सिटिंग करू शकता तुम्ही एका साईडला भारतीय बैठक एका साईडला एल शेपचा सोफा आणि समोर असणारा तुमचा टी व्ही डायनिंगवर बसल्यानंतर आपण एक मिस करतो ते म्हणजे आपला टी व्ही आज तुम्ही या डायनिंग पोर्शनमध्ये बसला आहे चार सीटर पाच सीटरचं तुमचं डायनिंग आहे आणि तुमच्या मागे दिसतो आहे तुम्हाला तुमचा टी व्ही त्यामुळे जेवताना तुम्ही तुमची आवडतीची सिरियल नक्कीच मिस करणार नाही आपण येऊया किचन पोर्शनकडे किचन आहे तुमचा सेवन पॉईंट सेवन इंटू सेवन पॉईंट नाईन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पॅरल प्लॅटफॉर्म आहे म्हणजे कुकिंग रेंजचा वेगळा प्लॅटफॉर्म आणि चॉपिंग रेंजचा चॉपिंगचा तुमचा वेगळा प्लॅटफॉर्म त्यामुळे हायजीन आणि काम डिस्ट्रीब्यूट व्यवस्थित करता येईल ही आहे तुमची ड्राय बाल्कनी बऱ्याच वेळाच लोकांचा प्रश्न येतो की माझी ड्राय बाल्कनी माझं किचन हे डकमध्ये ओपन होतं आहे मला बऱ्याच वेळा लाईट येत नाही आहे एक्झॉस्ट लावायला लागतो आहे नॅचरल लाईट आणि सनलाईट येत नाही आहे आणि हवाही येत नाही आहे आज जर तुमची ड्राय बाल्कनी तुम्ही पाहिली तर ही नॅचरल फ्लो जो नॅचरल फेस आहे जो तुमच्या टेरेससारखा जो तुमच्या सिट आहे तो बाहेरच्या साईडचा आहे त्यामुळे तुम्हाला नॅचरल एअर आणि नॅचरल लाईट पूर्ण येईल कोविडमध्ये आपण नवीन शिकलेला शब्द म्हणजे हायजीन हायजिन हा किचनमध्ये सगळ्यात जास्त फॉलो झाला पाहिजे म्हणून विजेने तुमच्यासाठी दोन सिंगची प्रोव्हिजन केली आहे एक आहे तुमचं फूड वॉश आणि दुसरं आहे तुमचं युटेन्सिल्स वॉश आता ह्यामध्ये काय होईल जेवण जेवणाच्या ठिकाणी साफ झालं आणि युटेन्सिल्स युटेन्सिल्सच्या ठिकाणी साफ झालं तर तुमच्या किचनमध्ये हायजीन मेंटेन राहील हा तुमचा वॉशिंग मशीनचा एरिया मध्ये वॉशिंग मशीनच्या शेजारीही तुम्हाला एक स्पेस दिलेला आहे ह्या स्पेसमध्येही तुम्ही एक फर्निचर लेआउट बनवून तुमचं इक्विपमेंट्स इथे स्टोअर करू शकता त्यामुळे तुमची इथेही स्पेस झिरो स्पेस मिळेल ओव्हन असू दे मिक्सर असू दे टोस्टर असू दे बरेच काही होम अप्लायन्सेस आले तर काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला देतो आहे गुड इनफ पॉईंट ते ही दहा एम्पियर पंधरा एम्पियर आणि सोळा एम्पियरचे किचनमध्ये जर तुम्हाला वाटलं काही चेंज करायचं आहे मॅडमची आवडती जी सिरियल लागली आहे पण काम करताना त्यांना ती बघता येत नाही आहे मॅडम काळजी करू नका हा जो डेस्क आहे ही जी वॉल आहे ही वॉल आपण हाफ करू शकतो तुम्ही काम करताना तुमचा टी व्हीही एन्जॉय करू शकता आणि ही हाफ केल्यामुळे तुम्हाला ओपन किचन आणि ओपन एअर पण मिळेल हा एल शेपमध्ये जो तुम्हाला वॉल दिसती आहे ही एल शेपमधली वॉलही मी काढू शकतो आणि त्यामुळे तुमचं किचनचं पोर्शन जर तुम्हाला वाढवायचं असेल तरीही वाढवू शकतो इकडे आलात तर हे तुमचं कॉमन बेसिन बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपलं बेसिन जे असतं ते टॉयलेटमध्ये असतं टॉयलेटमध्ये आतमध्ये असल्यामुळे कोणी जर आपला रिलेटिव्ह गेस्ट किंवा कोणी आले आपल्याकडे मित्रमंडळी भेटायला तर जर तुमचं कॉमन टॉयलेट जर ऑक्युपाईड असेल तर त्या माणसाला हात धुण्यासाठी तुमचा किचनचा वापर करावा लागतो मास्टर बेडरूमचा वापर करावा लागतो त्यामुळे तुमच्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत किचन आणि मास्टर बेडरूम याची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आज व्ही तुमच्यासाठी प्रीमियम ब्रँडचं एक वॉशबेसिन हे बाहेरच्या साईडला ठेवलं आहे आणि त्याच्यावरती दिलं एक छानसा लॉफ्ट त्या लॉफ्टमध्ये तुम्हाला इन्व्हर्टर बॅकअप दिलं आहे इंटरनेट हा आता आपल्या लाईफचा एक पार्ट झाला आहे राउटर कुठे लावायचा हा मोठा प्रश्न असतो त्यामुळे राउटर लावायलाही आपल्याला जागा दिलेली आहे विथ लॅन कनेक्शन जे की सेंट्रली लोकेटेड आहे पूर्ण घराच्या आपण आता कॉमन टॉयलेटला येऊ कॉमन टॉयलेटची साईज आहे तुमची सेवन पॉईंट टेन इंटू फोर पॉईंट सेवन प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स आपण इथे देतो आहे पूर्ण प्लस अँटीस्किट टाईल्स आणि ग्लेस टाईल्स म्हणजे या भिंतीवर पाणी राहणार नाही आणि इथे पाय घसरणार नाही त्यामुळे सेफ्टी कोणी वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी हे सेफ्टी टॉयलेट आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचं बेसिन तुम्हाला आतमध्ये पाहिजे तरीही आम्ही करू शकतो हा जो इंटरनल डोअर आहे हा इथे बाहेर लावून तुमचं बेसिन मी बाहेर देऊ शकतो आतमध्ये देऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमची साईज वाढू शकते आपण येऊया तर मास्टर बेडरूममध्ये हे तुमचं मास्टर बेडरूम आहे मा। ज्याची साईज आहे टेन इंटू थर्टीनची बेडरूममध्ये आत्तापर्यंत खूप गोष्टी मिस करतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे व्हेंटिलेशनचा बेडरूम हे आपलं प्रायव्हसी रूम असल्यामुळे आपण ते बऱ्याच वेळा त्याचा दरवाजा बंद ठेवत असतो बेडरूमचा दरवाजा बंद आहे वरती फॅन चालू आहे एका साईडनी फक्त वारा येतो आहे त्यामुळे काय होतं कधी कधी तुम्हाला बेडरूममध्ये एक्झॉस्ट सफोकेट झाल्यासारखं वाटतं कारण एअर फिरत नसते एअर क्वालिटी येते त्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन होत नसतं आता त्यामुळे तुम्हाला बेडरूमचा दरवाजा उघडावा लागतो आणि बेडरूमचा जो मेन पर्पज आहे प्रायव्हसी तो डिस्टर्ब होतो आता बेडरूमचा तुमचा प्रायव्हसीचा पर्पज डिस्टर्ब होणार नाही कारण आपण काय केलं आहे इथे एक छोटी विंडो आणि मागच्या बाजूला तुमच्या एक मोठी विंडो जेणेकरून तुम्हाला एका साइडनी हवा येईल आणि एका साइडनी हवा बाहेर निघून जाईल त्यामुळे इंटरनल एअर क्वालिटी मेंटेन राहील इथे छानसा दिला एक कट्टा काम करण्यासाठी दुसरी खुर्ची लावायची गरज नाही कारण इथे तुम्ही लॅपटॉपवर बसून चार्जिंग पॉईंट आणि यू एस बी स्विचेस पण आम्ही इथे दिलेले आहेत ते तुम्ही इथे बसून काम करू शकता आणि इथून तुम्हाला येणारी नॅचरल थंड हवा हा आहे तुमचा नीश वॉड्रॉफ स्पेस जिथे तुमचं कपाट आतमध्ये बसलं कपाट आतमध्ये बसल्यामुळे तुम्हाला हा फ्री फंक्शनिंग एरिया पूर्ण वापरायला मिळतो बऱ्याच वेळा आपली अडचणी येते की कपाट पुढे आल्यामुळे तुमचा बेड व्यवस्थित बसत नाही आज तुम्हाला इथे पूर्ण तुमचं कपाट आतमध्ये बसलं त्यामुळे तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला वास्तूप्रमाणे स्लीपिंग अरेंजमेंटसुद्धा विजिणी करून दिली आहे जी की ईस्ट वेस्ट आहे त्यामुळे तुमचा बेड बसेल तुमचं कपाट बसेल एका साईडनी वारे येईल एका साईडनी बाहेर जाईल शांत अशी झोप पण लागेल आपल्याला त्याला अटॅच दिलेला आहे आपण एक कवर्ड बाल्कनीचा एरिया जो की मास्टरला तुमच्या अटॅच आहे ह्यामधून पण आपल्याला ओपन व्ह्यू बाहेरचा मिळू शकेल ह्या बाल्कनीला आपण कन्वर्ट करू शकतो होम ऑफिसमध्ये आज कोविडमध्ये एक नवीन कन्सेप्ट आली आहे त्याला आपण वर्क फ्रॉम होम कल्चर म्हणतो वर्क फ्रॉम होम कल्चर करत असताना आपण एक विचार आपल्या घरच्यांचा करायचा सोडून दिला तो म्हणजे आपण आपल्या लहान मुलांची आपल्या पेरेंट्सशी आपल्या वाईफची किंवा आपल्या रिलेटिव्हशी त्यांची स्पेस आपण वापरायला सुरुवात केली पण ते आपल्याला काही बोलू शकले नाही कारण काम करणं पण तेवढंच गरजेचं आहे पण विजेने तुमच्यासाठी त्याच्यावर एक सोल्युशन आणलं आहे त्याला आपण नाव दिलं आहे होम ऑफिस म्हणून ही बाल्कनी तुम्ही कन्वर्ट करू शकता होम ऑफिस म्हणून तुम्ही वर्क फ्रॉम होम इथे करा आणि तुमचा पेरेंट्स तुमचे सगळे नातेवाईक ते त्यांची स्पेस घराची वापरू शकतात विदाऊट डिस्टर्बिंग युअर ऑफिस वर्क हा आहे तुमचा मास्टर टॉयलेट फोर पॉईंट फाईव्ह इंटू सेवन पॉईंट सिक्सचा तुमचा मास्टर टॉयलेट आहे ज्याच्यामुळे प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स आपण वापरलेले आहेत विथ सोलर बॅकअप आणि गीझरची पण प्रोव्हिजन करून तुम्हाला दिलेली आहे आता आपण जाऊया आपल्या चिल्ड्रन्स बेडरूमकडे आज मी घराच्या मधोमध मद उभा राहिल्यानंतर तुम्हाला डावीकडे दिसतोय तो, तो म्हणजे मास्टर बेडरूम आणि उजवीकडे दिसतोय तो तुमचा चिल चिल्ड्रन्स किंवा पेरेंट्स बेडरूम आज दोन्हीही बेडरूम तुम्ही पाहिलेत तर दोन्ही टोकालना दिलेले आहेत याचं कारण असं आहे की मास्टर बेडरूमची प्रायव्हसी मास्टर बेडरूम मध्ये मेंटेन व्हावी आणि चिल्ड्रन्स बेडरूमची प्रायव्हसी चिल्ड्रन्स बेडरूम आणि पेरेंट्स बेडरूम मध्ये मेंटेन व्हावी म्हणून दोन्ही बेडरूम ह्या एक दुसरींपासून लांब ठेवलेल्या आहेत या आपण पाहूया चिल्ड्रन्स बेडरूम ही आहे तुमची चिल्ड्रन्स बेडरूम ज्याचा एरिया आहे टेन इंटू टेनचा लहान पोरांना खूप आवडतं खिडकीत बसायचं पण बसायला जागा नसते खुर्चीवर राहिलं तर पाय पडण्याची पेरेंट्सला भीती असते खुर्ची पडली तर काय घाबरू नका इथे बसा मुलांना आणि मस्त तुमचा पार्कचा एरिया एन्जॉय करा आणि इथे बसून पॉपकॉर्न खा हा जो पोर्शन आहे तुमचा हाही तुमचा निश वॉड्रॉफ स्पेस आहे जिथे तुम्ही तुमचं कपाट लावू शकता इथेही आपण वास्तूचं डोक्यात ठेवून ईस्ट वेस्ट स्लिपिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे त्यामुळे तुमचा बेडही तिथे बसेल असा हा तुमचा टू बी एच के अपार्टमेंट सिक्स सेवेंटी नाईन स्क्वेअर फिट कार्पेट आहे प्लस विजेनी आत्तापर्यंत आपण जे साठ दिवसापासून नवीन शब्द शिकलो आहे सोशल डिस्टन्सिंग सोशल अवेअरनेस सोशल गॅदरिंग करायचं नाही आहे पण जर फ्लोअरलाच तुमच्या आठ आठ आणि नऊ नऊ फ्लॅट असतील तर कसं मेंटेन होईल तुमचं सोशल गॅदरिंग तर त्यामुळे विजेनी त्यावर पण एक सोल्युशन काढलं आहे एका मजल्यावर फक्त चार फ्लॅट एन्जॉय करा एका मजल्यावर फक्त चार फ्लॅट आणि अशी समोर मिळणारी मस्त ग्रँड लॉबी जी की तुमची आहे त्याचप्रमाणे त्या फ्लॅटबरोबर तुम्हाला एक अठरा पॅसेंजर आणि दहा पॅसेंजरची लिफ्ट म्हणजे अठ्ठावीस लोकांसाठीची लिफ्ट ते पण एका मजल्यावर चार फ्लॅट असताना ही आपण व्यवस्थित केटर करू शकतो म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंगही फॉलो करू शकतो संधी खूप कमी आहे सर मॅडम लवकर प्रयत्न करा लवकर या साईटवर कारण रनवे खूप शॉर्ट आहे आणि डील खूप हॉट आहे कारण यशविन सुखनिवास विजय घेऊन आला आहे तुमच्यासाठी मस्त प्रोजेक्ट हिंजवडी फेज वनला थँक्यू